गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते तर मित्रांनो काल आपण पाहिलं की कि मार्केट किती वॉलटिलिटी क्रिएट करत होतं किती व्हॉलटाईली मार्केट मूव्ह होत होतं एक सिंगल कॅन्डल बँक निफ्टीमध्ये पाचशे सहाशे पॉईंटमध्ये गेन करत होतं तर हे अनयुजुअल होतं परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर आता यू एस मार्केट सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू तर यू एस मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर काल जो त्यांचा सी पी आय डेटा वगैरे येणार होता तो आलेला आहे तो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आहे परंतु ते तिथल्या मार्केटनं पॉझिटिव्हली घेतलं आहे कारण काल एन सारखी कंपनी असेल किंवा मग ज्या तिथल्या टेक कंपन्या आहेत मोठमोठ्या मेटा असेल किंवा मायक्रोसॉफ्ट गुगल वगैरे तर हे सगळे वरती गेलेले आहेत सगळे इन्क्रीज झालेले आहेत त्यामुळे आज आपल्याकडे आय टीला पाहणं जास्त गरजेचं आहे आय टीसुद्धा आपल्याकडे ले, आज बाउन्स बॅक होऊ शकतं चांगल्यापैकी आणि राहिला बाकीचा पूर्ण जगाचा प्रश्न तर काही एशियन मार्केट्स अप काही डाऊन म्हणजे सगळं मिक्स बोलटायला आहे परंतु असं कुठलाही निगेटिव्ह ग्लोबल क्यू नाही आहे आणि त्यामुळेच गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की एक चाळीस ते पन्नास पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होईल परंतु आपण जर पाहिलं तर गेले काही दिवसापासनं मार्केट जे आहे तर ते आ, गिफ्ट निफ्टी व्यवस्थित दे इंडिकेशन देत नाही आहे कारण ते ग्लोबल क्यूज आणि लोकल क्यूज याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जात आहे म्हणजेच आता आज ग्लोबल क्यूज फार चांगले आहेत परंतु आपण जर लोकल क्यूज जर पाहिले तर ते म्हणावे एवढे चांगले नाही आहेत आता आपण पाहूयात आपल्या लोकल मार्केटकडे लोकल मार्केटमध्ये जर आपण आपल्या पाहिलं तर आय टी सीचाच एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजेच आय टी सीमध्ये जे अमेरिकन टोबॅको कंपनी आहे तर ते या आठवड्यामध्ये त्यांचा स्टेक जो आहे तो सेल करणार आहेत आणि तो फाईव्ह पर्सेंट डिस्काउंटवरती सेल आहेत म्हणजेच आय टी सीचा स्टॉक आपण म्हणू शकतो की आहे इथनं फाईव्ह पर्सेंट पडू शकतो परंतु यामध्ये नक्की काय होऊ शकतं तर तो निफ्टीमध्ये इम्पॅक्ट करू शकतो हे लक्षात ठेवा त्याचं कारण असं की निफ्टीमध्ये त्याचं टेन पर्सेंटच्या आसपास वेटेज आहे त्यामुळे आणि एफ एम सी जी सेक्टरसाठी ही काही म्हणावी एवढी चांगली न्यूज नाही आहे परंतु अजून कोण बायर आहे किंवा कोण ही ब्लॉक डील करणार आहे याच्याबद्दल काही माहिती नाही आहे लवकरच ती पण समोर येईल तेव्हा आपण पाहू आता जर आपण एच डी एफ सी बँक पाहिली तर एच डी एफ सी बँक काल चांगल्यापैकी ब्रेकआउट करून गेले आणि तेच फक्त एक अशी बँक आहे की जी आता वरच्या बाजूला जर चालली मुवमेंटमध्ये तर ती बँक निफ्टीला सस्टेन करून घेऊन जाईल आणि बँक निफ्टी मग निफ्टीला सस्टेन करून घेऊन जाईल म्हणजे अशा पद्धतीचा सगळा सिनेरिओ आहे आता सीबीने जे काही गाईडलाईन्स आणलेले आहेत स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट जास्त करू नका असं त्यांनी म्युच्युअल फंडला जे सजेस्ट केलं आहे तर त्याच्यामुळे आपण पाहतोय की कॅप आणि स्मॉल कॅप हळूहळू हळूहळू खाली पडत आहेत ड्रॅग होत आहेत परंतु जर आपण पाहिलं तर लार्ज कॅप अजूनही थोडेसे तग धरून आहेत परंतु कॅप आणि स्मॉल कॅप असेच पडत राहिले तर मग मात्र लार्ज कॅपला सुद्धा थोडं डॅमेज होऊ शकतं हे लक्षात असू द्या त्यामुळे आज काय होते मार्केटमध्ये ते पाहणं जास्त गरजेचं आहे आणि शिवाय आज बँक निफ्टीची एक्सपायरी पण आहे त्यामुळे आज जे शॉर्ट स्टॅडल करतील त्या त्यांच्यासाठी चांगली संधी आहे असं मला वाटतं कारण ग्लोबल क्यूज आणि लोकल क्यूज याच्यामध्ये मार्केट कन्फ्युज होऊन जिथे आहे तिथेच बंद होऊ शकतं किंवा हार्डली थोडंफार मूव्ह होऊन बंद होऊ शकतं आणि ऑप्शनचे जर तुम्ही प्रीमियम पाहिले तर ते तुम्हाला चांगल्यापैकी मिळत आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त काही काळजी करण्याचं गरज नाही तुम्ही वरचा आणि खालचा बऱ्यापैकीमध्ये बफर ठेवून जरी तुम्ही कॉलपूट सेल केलात तरी तुम्हाला बऱ्यापैकी पैसे आज मिळून जातील आता बाकी जर आपण पाहिलं तर सगळं व्यवस्थित आहे आणि ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर पुट साईडला बावीस हजार दोनशे आणि कॉल साईडला बावीस हजार पाचशे या दरम्यान ओपन इंटरेस्ट हायली आहे त्यामुळे आपण पाहू शकतो की या दरम्यान मार्केट कुठेतरी क्लोज होण्याचा प्रयत्न करू शकतं परंतु पाहूयात काय होईल ते तर मग मित्रांनो तुम्हाला हे इंटरनॅशनल ॲनालिसिस कसं करायचं स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड्स कसे करायचे काय करायचं हे जर सगळं तुम्हाला व्यवस्थित वे शिकायचं असेल तर तुम्ही आमचा कोर्स जॉईन करू शकता अदरवाईज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि रोज ही माहिती तुम्ही अपडेटेड इन्फॉर्मेशन पाहू शकता तर मग मित्रांनो अच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद